सिक्कीम ईशान्येकडील स्वर्ग स्वच्छ आणि सुंदर असलेलं हे राज्य समुद्र सपाटीपासून तब्बल 5,700 फूट उंचीवर वसलेली सिक्कीमची राजधानी गंगटोक असेल किंवा चीनच्या सीमेवर असलेली नथुला खिंडीपर्यंत कुठेही जा, उंच पहाड, खोल दर्या, थरकाप उडवणारी वेडीवाकडी वळणं, घनदाट जंगल आणि निसर्गाची मुक्त उधळण. ईशान्येकडच्या सात बहिणींचा हा धाकटा भाऊ फारच गोड आहे. आपला सातारा आणि सिक्कीमचं नातं तसं फार जवळचं. सातारा जिल्ह्यातल्या 3 व्यक्तींचा सिक्कीमच्या इतिहास आणि वर्तमानावर ठसा आहे. यातले पहिले आहेत औंध संस्थानचे अप्पासाहेब पंतप्रतिनिधी. सन 1952 ते 1958 अशी 5 वर्ष ते सिक्कीममध्ये राजकीय अधिकारी होते. 1975 साली सिक्कीमला भारतामध्ये विलीन करण्याच्या प्रक्रियेमध्ये सिंहाचा वाटा होता तो तत्कालीन उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा. 16 मे 1975 रोजी त्यांनीच सिक्कीमच्या विलीनीकरण करारावर स्वाक्षरी केली आणि 20 जुलै 2013 पासून साताऱ्याचे माजी खासदार श्रीनिवास पाटील सिक्कीमचे 15वे राज्यपाल आहेत. सिक्कीम राज्य हे भारतातलं 22वं राज्य आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण ज्यावेळा परराष्ट्र व्यवहार मंत्री होते त्यावेळा इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या आणि त्यावेळी इथल्या लोकांच्या आग्रहावरून जे सार्वमत झालं त्या सार्वमतात 97.5% लोकांनी सिक्कीम भारतात सामील करून घ्यावं असा आपला कौल दिला आणि त्यामुळंच 35वी राज्यघटना दुरुस्ती करून ठराव आदरणीय यशवंतराव चव्हाणांनी मांडला आणि प्रत्यक्षात 36वी राज्यघटना मंजूर होऊन 2/3 बहुमतानं 26 एप्रिल 1975 रोजी लोकसभेत हजर असणाऱ्या खासदारांनी हा देश नेपाळ भूतान आणि सिक्कीम असा जो होता तो देश भारतातील 22वं राज्य म्हणून सामील करण्यात आला आणि 16 मे 1975 रोजी या राज्याची प्रत्यक्षात स्थापना झाली. मात्र याआधीचा सिक्कीमचा इतिहास सुद्धा रंजक आहे. 13व्या आणि 14व्या शतकात तिबेट सोडून काही नागरिक सिक्कीममध्ये स्थायिक झाले. भूतिया या मूळच्या तिबेटींचा राजा होता गुरु ताशी. पुढे 1642 साली सिक्कीममध्ये नामग्याल राजघराण्याची स्थापना झाली. लेपचा आणि भूतियाना यांना सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या एकत्र आणण्याचा प्रयत्न या काळात झाला. नामग्याल राजे तेनसिंग यांनी युक्सोम इथून रबदानसे इथे आपली राजधानी हलवली. नेपाळ आणि भूतान यांच्याकडून सातत्यानं होणाऱ्या स्वाऱ्यांमुळे सिक्कीमच्या तत्कालीन राजधानीची रया गेली. ब्रिटिश राजवटीत असलेल्या हिंदुस्थानच्या मदतीनं सिक्कीमनं नेपाळशी युद्ध केलं. सुगौली इथे ब्रिटिश इंडियाशी आणि तितालिया इथे नेपाळसोबत सिक्कीमनं करार केला आणि आपला गमावलेला भूभाग परत मिळवला. स्वतंत्र सिक्कीमनं संरक्षणासाठी आपल्या देशाला आवाहन केलं. याला पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 1975 साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सिक्कीम भारतीय संघ राज्यात विलीन झालं. सिक्कीममध्ये तिबेट, नेपाळ आणि भूतानमधून अनेक पिढ्यांपासून आलेले नागरिक राहतात. त्यामुळे या राज्यात या तिन्ही संस्कृतींचा अनोखा संगम पाहायला मिळतो. इंग्लिश, हिंदीसह लेपचा, लिंबू नेपाळी, भूतिया या भाषा प्रामुख्यानं बोलल्या जातात. सिक्कीममध्ये दसरा दिवाळी बरोबरच तिबेटींचा लोसार, लुसांग हे सणही साजरे होतात. फेब्रुवारीमध्ये तिबेटचं नववर्षही दणक्यात साजरं होतं.
नववर्षाच्या स्वागताला तिबेटी लोक रंगीत पोशाख घालतात. ताशी डिलेक अशा आरोळ्या देत याक नृत्य करतात. कांचनगंगाची पूजाही केली जाते. सिक्कीमची खाद्य संस्कृती ही खास अशीच आहे. मोमो, थेंटुक, ठुपका तसंच विविध लोणची, मासे यांची वेगळी चव इथे चाखायला मिळते. खास या भागातल्या जंगलात मिळणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या फर्नचे कोवळे कोंब म्हणजे फिडल हेडेड फर्न याची याकचं चीज घालून केलेली भाजी तर फक्कडच. सिक्कीमच्या संस्कृतीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे महिलांना असलेला वरचा दर्जा. अन्य उत्तरेकडच्या राज्यांप्रमाणे इथे महिलांचं दमन केलं जात नाही. आई, बहीण, मुलगी यांना कुटुंबामध्ये मान असतो. सिक्कीममध्ये स्त्री जन्मदर प्रति हजारी 900 जास्त आहे. घरात मुलगी जन्माला आली की इथे आनंदोत्सव साजरा केला जातो. स्त्री भ्रूण हत्या, गर्भलिंग चाचणी हा प्रकारच इथे नाही. हॉटेल्स, दुकानं, टुरिस्ट सेंटर इथे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया काम करतात. कदाचित यामुळेच सिक्कीममध्ये साक्षरतेचं प्रमाण तब्बल 83% इतकं आहे आणि साक्षरता आली की शिस्तही येते. सिक्कीमचे रस्ते म्हणजे विकासाच्या धमन्या आहेत. रस्ते कायम सुस्थितीत असतात. नैसर्गिक आपत्ती वगळता वाहतूक कोंडी जवळजवळ नाहीच. पण त्यासाठी इथे कडक कायदे आहेत असं नाही. अगदी पर्यटन हंगामात वाहनांची संख्या जास्त असली तरीही रस्ते वाहते असतात. याचं प्रमुख कारण वाहन चालकांमध्ये असलेली स्वयंशिस्त. अगदी राजधानी गंगटोकही याला अपवाद नाही. रस्ते छोटे, वाहतूकही बऱ्यापैकी, पोलिसांची संख्या तुलनेनं कमी असं असतानाही कुठेच वाहतूक कोंडी पाहायला मिळत नाही. रस्ता छोटा असल्यानं आपण शिस्त मोडली तर कोणालाच पुढे जाता येणार नाही याचं भान बाळगून इथे वाहनं चालवली जातात. रस्त्यावर भांडणांचं प्रमाण जवळजवळ शून्य. मुळात सिक्कीममध्ये अरेतुरे बोलणं म्हणजे शिवी मानली जाते. ओळखीचा असो वा नौखा, सर्वांशीच आदबीनं बोललं जातं. इथल्या नागरिकांच्या वाणीत जसं मार्दव आहे तसंच वागण्यातही. निसर्ग इथलं खूप छान आहे. इथे म्हणजे अजिबात प्रदूषण नाही आहे आणि एकदम तुम्हाला नॅचरल ब्युटी इथे बघायला मिळते. खूप सुंदर असा परिसर आहे. सगळ्यांनी आयुष्यात कमीत कमी एकदा तरी इथे येऊन व्हिजिट करावी. आपल्याकडे जेव्हा कूलर लावावं लागतं इथे हीटर लावून बसतोय. खूप छान वाटतंय. आणि तुम्ही बघाल की मुलाला पण मी आता 2 स्वेटर घातले, टोपी घातली. आपल्या इथे फारच गरम होतं. सिक्कीम शांत आहे. इथं लोक फार कोऑपरेटिव्ह आहेत आणि जी काही सिक्युरिटी वगैरे खूपच चांगली आहे. पोलीस वगैरे सुद्धा सहकार्य करतात. त्या सगळ्या दृष्टीने सिक्कीम फॅमिलीवर फिरायला यायला खूप छान आहे. नटवलेल्या टॅक्सीमध्ये गौतम बुद्धाची प्रतिमा हमखास दिसते. ओम मानेपे मी हू हा बौद्ध धर्माचा मंत्र असलेल्या पताका गाडीमध्ये बांधलेल्या आढळतात.
गौतम बुद्धाबरोबरच टॅक्सींमध्ये हमखास भेटणारी गोष्ट म्हणजे फुटबॉल. सिक्कीमचं फुटबॉलवरचं प्रेम काही वेगळंच, त्यामुळे टॅक्सीमध्ये फुटबॉल संघाची चिन्ह, खेळाडूंचे फोटो हमखास दिसतात. टॅक्सी चालकाकडून पर्यटकांची लूट झाली असा एकही गुन्हा गंगटोकच्या पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचं आढळत नाही. उलट टॅक्सीमध्ये राहिलेली पॉवर बँक चालकानं इमानदारीत आणून दिल्याचा सुखद धक्का बसला. इथल्या नागरिकांची पारंपरिक वेशभूषाही खास, कापडावर अत्यंत सुबक असं हे नक्षीकाम मनमोहक असंच. ये वाला ना सिक्किम में ट्रेडिशनल ड्रेस है, इधर का वो पहले का राजा का भी ड्रेस है, सब पहनता है. ये इधर का खास ये ट्रेडिशनल है, क्योंकि पहले राजा का भी तो यही ड्रेस है, अभी भी शादी में भी यही पहनता है, दशहरा में भी यही पहनता है, इसका स्कूल भी है, सब में ये चलता है इधर का ट्रेडिशनल. हमको बहुत अच्छा लग रहा है, हम नेपाली नेपाल से आए हैं, नेपाली लोग और यहाँ का पोर्शन भी नेपाली जैसा ही बोलता है सब, हमको बहुत बहुत अच्छा लगा, बहुत इंजॉय कर लिया. तुम्हाला जंगल संपदा वगैरह वन्य जीव याच्याविषयी म्हणजे तुम्हाला बऱ्याच प्रकारे तुम्हाला इथं व्हरायटी पाहायला मिळते. इथं ऑर्चिड इथलं जे फुलं आहे याच्या जवळजवळ 750 व्हरायटी आहे, आणि इथं तुम्हाला नथुला, बाबा मंदिर, लाचुंग, लाचेन, लुमथांग व्हॅली, गोल्डन उमर लेक अशा 2-3 छान लेक आहेत. तिथं एकदम पाणी वगैरे एकदम स्वच्छ आहे, आणि तुम्हाला इथं नामची बाबाधाम फिरण्याजागी पर्यटन स्थळं आहेत, पेलिंग आहे, तिथून तुम्हाला कांचनजंगाचा एकदम जवळून व्ह्यू भेटतो. आणि हा एरिया पूर्णपणे सेफ आहे, लोकांना म्हणजे कोणत्याही प्रकारचा इथं त्रास नाही, शांती असल्यामुळे इथं बऱ्याच प्रकारे टुरिस्ट वगैरे येतात. डोंगराळ भाग असल्यानं इथे चहाचे मळे मोठ्या प्रमाणात आहेत. या माध्यमातून मोठा रोजगार नागरिकांना उपलब्ध झालाय. सिक्कीमच्या चहाला देशभरातून मोठी मागणी असते. पर्यटनाबरोबर सिक्कीम राज्य हे चहा उत्पादनात सुद्धा अग्रेसर दिसतंय. या ठिकाणचा दार्जिलिंग असेल, आसाम असेल, याच पद्धतीनं जो हा साऊथ सिक्कीम जो परिसर आहे तो चहा उत्पादनासाठी महत्त्वाचा मानला गेलेला आहे. आणि या ठिकाणचा चहा अत्यंत दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीचा चहा हा देशभर प्रसिद्ध आहे. आपण सध्या टिमी टी गार्डनमध्ये उभे आहोत, आणि या टिमी टी गार्डनचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी शेकडो एकरमध्ये चहाचे मळे या ठिकाणी पाहायला मिळतात. दक्षिण सिक्कीम जिल्ह्यातले हे चहाचे मळे 1200 एकर क्षेत्रात पसरले. सेंद्रिय पद्धतीनं चहाचं उत्पादन घेतलं जात असल्यानं हा चहा चवीप्रमाणेच आरोग्यासाठीही उपकारक आहे. ये गार्डन में खासियत ये है कि ये ऑर्गेनिक है, प्लस इसमें कोई केमिकल वगैरह नहीं होता है. इधर में काउ डंग यूज होता है, ये फॉरेन सेल होता है, ऑर्गेनिक है, ये जर्मन जाता है, जापान ऐसे ऐसे करके सिर्फ फॉरेन ही सेल होता है. इधर का जो चहा का जो मड़ा है इसमें हम आनंद लूट रहे हैं. चहा कैसा तैयार होता है, यहाँ जो पन्ने है वो पन्ने लेकर यहाँ पे फैक्ट्री में चाय बनती है, और यही चाय ये महाराष्ट्र में और पूरा भारत देश में आता है. इट्स अ फर्स्ट टाइम विजिट टू दिस प्लेस सिक्किम. इट्स अ वेरी ब्यूटिफुल प्लेस टू विजिट एंड नीट क्लीन, एंड दिस गार्डन इज वंडरफुल टू एंजॉय, एंड द वेदर एंड एवरीथिंग इज परफेक्ट, सो वी थरवली एंजॉयिंग दिस प्लेस नाउ. ये जगह बहुत सुंदर है, यहाँ हर तरफ हरा भरा है और बहुत साफ सुथरा है, और यहाँ का क्लाइमेट भी बहुत अच्छा है और हमें बहुत मज़ा आ रहा है. वेरी ब्यूटीफुल प्लेस एंड दिस टी गार्डन ऑल्सो, वी आर एंजॉइंग वेरी वेल हियर. टी गार्डन इज ऑल्सो वेरी एरियल व्यू इज वेरी गुड, लॉट ऑफ ग्रीनरी एंड वेरी कूल एंड वेरी इट लुक्स वेरी ब्यूटीफुल एक्चुअली द होल प्लेस. बौद्ध धर्माचा सिक्कीमवर प्रभाव असला
तरी हिंदू संस्कृती ही या राज्यानं मनापासून जपली आहे. राज्य सरकारनं दक्षिण सिक्कीम जिल्ह्यातल्या नामची शहरात 12 ज्योतिर्लिंग आणि चारधाम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. या ठिकाणी देशी विदेशी पर्यटक आणि भाविक येतात. नामचीचं हे सिद्धेश्वर धाम मंदिर 5,800 फूट उंचीवर आहे. पर्यटन विभागानं इथे विकासाच्या अनेक योजना राबवल्या आहेत. असं हे सिक्कीम सर्व गुण संपन्न आहे, पण या राज्याच्या काही समस्या आहेत. एका अर्थी पृथ्वीवरचा हा स्वर्ग केवळ 2 बोटं ठेंगणं आहे. या समस्या कोणत्या आहेत, त्या सोडवण्यासाठी काय करायला हवं, पाहूयात एका ब्रेक नंतर. सिक्कीममध्ये पर्यटन हा मुख्य व्यवसाय आहे, त्यामुळे युवकांना ड्रायव्हिंग हा उत्पन्नाचा सर्वात सोपा मार्ग आहे. दहावी 12वी पर्यंत शिक्षण झालं की कुणाच्या तरी हाताखाली ड्रायव्हिंग शिकायचं आणि मग कर्ज घेऊन स्वतःची टॅक्सी घ्यायची. पर्यटक हंगामात त्यांना चांगला रोजगार मिळतो, मात्र इतर वेळी या युवकांना काहीच काम नसतं. काही जण दुसऱ्यांच्या वाहनांवर ड्रायव्हर म्हणून काम करतात. अर्थात गंगटोक वगळता अन्य राज्यांमध्ये रोजगाराचा प्रश्न अधिक गंभीर आहे. इतर सिक्कीममध्ये अनेक गावात रोजगाराचं कोणतंच साधन नाही. एकट्या पर्यटन व्यवसायावर विसंबून राहता येत नाही अशी स्थिती आहे. डोंगराळ भाग असल्यानं शेती करणं अशक्य. औद्योगिकीकरण नाहीच, त्यामुळे इथे बेरोजगार युवकांची संख्या मोठी आहे. अर्थात रोजगार नसला तरी सिक्कीम सुखी आहे. देश विदेशातून येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. आपल्या देशातून पर्यटक अधिक संख्येने तिथे गेले तर या बेरोजगारीवर उपाय सापडू शकेल. सिक्कीमचं सरकार आणि नागरिक पर्यटकांसाठी पायघड्या घालतात ते तेवढ्यासाठीच. लाखो रुपये खर्च करून युरोप अमेरिकेला जाण्यापेक्षा एखाद्या सुट्टीत या हिमालयीन राज्याला भेट देऊन तिथलं आदरातिथ्य स्वीकारायला हरकत नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.